आप सभी का स्वागत है। कामठी महोदय मतदार संघातील सर्व जनतेना सर्वप्रथम मी दिवाळी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला ह्या मतदार संघातील जनतेने जो विश्वास दाखवला 1,07,000 वर जे मतदान केलं त्याबद्दल सर्व जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचसोबत आमच्या असंख्य कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदार संघात काँग्रेस राष्ट्रवादी आणि आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे रात्रंदिवस मेहनत केली त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या मतदार संघामध्ये ज्या ज्या गरीब गोरगरीब लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी जे प्रश्न विरोधी पक्षाचे भूमिका म्हणून मला त्या ठिकाणी उठवण्याची संधी त्या ठिकाणी राहणार आहे, म्हणून ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं त्यांचे प्रश्न मी येणाऱ्या दिवसामध्ये प्रखरपणे त्या ठिकाणी मांडणार आहे। कामठी नगरपालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी विरोध केला आणि जाणून बुजून त्या ठिकाणी MIM आणि वंचित आघाडीला मदत केली। ज्या काँग्रेस पक्षाच्या भरोशावर 10 वर्षे त्यांनी सत्ता भोगली आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार केला आणि ते कुठंतरी भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून गेल्या 1-2 वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहे आणि आपण पाहिलं असेल की नगरपालिकेमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला मदत करणं आणि कोणतंही भूमिपूजन मागच्या 2 वर्षामध्ये या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून झालेलं नाही, म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही आमचे वरिष्ठ जे हायकमांड आहे त्याकडे यांची तक्रार करून, कारण ह्या लोकांपासून काँग्रेसला कोणत्याही प्रकारचे फायदा नाही, जे आहे ते नुकसानच आहे, म्हणून अशा लोकांना आम्ही त्या ठिकाणी कार्य करण्याची मागणी मी त्या ठिकाणी एक उमेदवार म्हणून करणार आहे। नाही त्या ठिकाणी आम्ही मस्त सर्व कार्यकर्त्यांनी जीवापार मेहनत केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीची निवडणूक आम्ही शेवटपर्यंत लढलो, परंतु जे आपल्या पार्टीतल्या काही लोकांनी त्या ठिकाणी घात केल्यामुळे आमचा पराभव झाला, परंतु भविष्यात आम्ही येणाऱ्या 5 वर्ष या मतदारसंघामध्ये आम्ही सातत्याने जनतेशी संपर्क राहून काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे, म्हणून ह्या निमित्ताने आम्ही संपूर्ण गावातील ज्या मतदारसंघातील जनतेने 1,07,000 वर मला मतदान केलं प्रत्येक गावात जाऊन त्याचे आभार त्या ठिकाणी मानणार आहे आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी मेहनत केली त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो, पंचायत समितीच्या निवडणुका असो, नगरपालिकेच्या निवडणुका असो, त्या ठिकाणी एक हा भागाचा काँग्रेसचा उमेदवार म्हणून सर्वांना मदत करण्याचं काम आम्ही नक्की करू, कारण ह्या मतदारसंघातील वेळेवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची तिकीट बदलवली आणि ज्या पद्धतीचं काम ह्या भागात त्या ठिकाणी हा नवनिर्वाचित आमदार आहे कशा पद्धतीचं काम करते याचा अनुभव मला जिल्हा परिषदमध्ये चांगला आहे, म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये मला नाही वाटत की ह्या मतदारसंघातले ज्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं काम होणार नाही, परंतु आम्ही जनतेने आम्हाला जो मँडेट दिला आहे विरोधी पक्षामध्ये राहायचं, आम्ही जनतेचे प्रश्न प्रखरपणे या मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करणार। येणाऱ्या काही वेळामध्ये नागपूर जिल्हा परिषदचे इलेक्शन लागणार आहे, कशा प्रकारची लढत देणार तुम्ही? आम्ही जिल्हा परिषदमध्ये आमचे या भागाचे नागपूर जिल्ह्याचे नेते आदरणीय सुनीलजी केदार असो, राजेंद्रजी मोळक असो यांच्या माध्यमातून एक काँग्रेस पक्ष संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक काँग्रेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून एक चांगली भूमिका त्या ठिकाणी वठवणार आहे, कारण आपण पाहिलं असेल की संपूर्ण विधानसभेचं जे चित्र आहे महाराष्ट्रातील हे काही भारतीय जनता पार्टी शिवसेनेसाठी चांगलं नाही आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या प्रती शिवसेनेच्या प्रती अत्यंत जनतेच्या मनात शेतकऱ्याच्या मनात आमच्या गोरगरिबांच्या जनतेच्या मनात त्या ठिकाणी राग आहे, म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आम्ही चांगलं काम ह्या भागामध्ये करू। ऐसी खबरें देखने के लिए हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब और शेयर करना ना भूले। तब तक के लिए नमस्कार।